नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी यामध्ये लिपिक, शिपाई, व्यवस्थापक या पदांची भरती निघालेली आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर मध्यवर्ती बँक रत्नागिरी या ठिकाणी 179 जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये या चार प्रकारच्या पदांचा समावेश आहे. तर आता आपण पाहणार आहोत या चार पदांची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल. तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी या ठिकाणी ही भरती निघालेली आहे. नोकरी पण तुम्हाला रत्नागिरी याच ठिकाणी करावी लागेल. तर पहिली पोस्ट आहे व्यवस्थापकची, याच्या 3 जागा आहे. वयोमर्यादा आहे 25 ते 40 वर्षापर्यंत आणि पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 3 वर्षाचा अनुभव. नंतरची पोस्ट आहे उपव्यवस्थापक, याच्या 6 जागा आहे. वयोमर्यादा 25 ते 40 वर्षापर्यंत, पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 2 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला MSCIT असणे गरजेचं आहे. नंतरची पोस्ट आहे लिपिकची, याच्या 131 जागा आहे. वयोमर्यादा 21 ते 40 वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच MSCIT किंवा कुठलाही 90 दिवसाचा कॉम्प्युटर कोर्स जर तुमच्याकडे मराठी इंग्रजी टायपिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिला जाईल. नाहीतर तुम्ही ग्रॅज्युएशन आणि MSCIT अर्ज भरू शकता. आणि शेवटची पोस्ट आहे शिपायची, याची 39 जागा आहे आणि वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत आणि याची पात्रता फक्त 10वी पास. 10वी पासवर तुम्ही शिपायासाठी अर्ज भरू शकता. तर या 4 प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. ही जी वयोमर्यादा आहे हे 1 ऑगस्ट 2024 नुसार ठरवण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना सारखीच वयोमर्यादा राहणार आहे. आणि या ठिकाणी पगार दिलेला तुम्हाला कशाप्रकारे दिला जाणार आहे, तर सुरुवातीचा पगार सर्व भत्त्यासह पिऊनला आहे 19,900, लिपिकला 21,855, व्यवस्थापकाला 36,674 आणि व्यवस्थापकाला 43,204. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेतन दिल्या जाणार आहे. तर बघा, तुम्हाला अर्ज भरताना एक्झाम शुल्क पण भरावी लागेल. ती एक्झाम शुल्क आहे 1,000 रुपये. लक्षात ठेवायचं, 1,000 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल. ठीक आहे. कारण या ठिकाणी 152 रुपये तुम्हाला GST पण ॲड करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, हे जी एक्झाम शुल्क आहे तुम्हाला हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी याच्या शाखेतच तुम्हाला भरावी लागणार आहे. इतर कोणत्याही प्रकारे तुम्हाला हे शुल्क भरता येणार नाही. फक्त रत्नागिरीच्या बँकमध्येच जाऊन तुम्हाला हे शुल्क भरावी लागेल 1,000 रुपये. तुमची नियुक्ती या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाणार आहे, तर अगोदर तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे. यामध्ये गणित, इंग्रजी व इंग्रजी व्याकरण, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी हा सिलॅबस देण्यात आलेला आहे. आणि ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे ते मराठीमध्ये होणार आहे, मात्र इंग्रजी व्याकरण जे इंग्रजीमध्येच राहणार आहे. आणि जे विद्यार्थी पात्र होणार आहे त्यांची 1-3 प्रमाणे मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, जे विद्यार्थी मेरिटमध्ये येईल त्यांची 1-3 प्रमाणे मुलाखत घेतल्या जाणार आहे आणि कागदपत्र पडताळणी पण केल्या जाणार आहे. आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचं बघा. अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास स्वघोषणापत्र, या ठिकाणी तुम्हाला स्वघोषणापत्र तुम्हाला द्यावं लागेल. हे तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाईल. नंतर शैक्षणिक अर्हता पुरावा म्हणजे सर्व शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंट्स, वयाचा पुरावा म्हणजे TC वगैरे, बोर्ड सर्टिफिकेट, जन्माचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी लागेल, म्हणजे डोमिसिल, स्त्रियाच्या नावामध्ये काही बदल असेल त्याचा पुरावा लागेल, MSCIT प्रमाणपत्र लागेल, टंकलेखन प्रमाणपत्र जर असेल तर, लघुलेखक प्रमाणपत्र जर असल्यास, अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र, आणि उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे. आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सादर करणे गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. आणि तुमची जी मुलाखत आहे हे 10 गुणाची राहणार आहे. हे संपूर्ण माहिती मित्रांनो PDF मध्ये दिलेली आहे. हे PDF व्यवस्थित चेक करून घ्यायची. हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे 9 ऑगस्ट. 9 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. ठीक आहे. 9 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे. आणि तुमची एक्झाम केव्हा होणार आहे हे संपूर्ण माहिती जी आहे हे तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाणार आहे. ही जी साईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता. प्रत्येक अपडेट तुम्हाला याच वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाणार आहे. याची अंतिम तारीख असणार आहे 9 ऑगस्ट. 9 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. आणि तुमची जी परीक्षा होणार आहे ते रत्नागिरीलाच होणार आहे. रत्नागिरी सेंटर तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि नोकरी ठिकाणपणे रत्नागिरीच राहणार आहे.
ठीक आहे, तरी संपूर्ण जर पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, तेव्हा तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळवून देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.